देवेंद्र फडणवीसांनी सत्तेमध्ये येताच एकनाथ शिंदेंच्या जोडीनं आपल्या सरकारच्या काळातील रखडलेल्या सर्व प्रकल्पांना ग्रीन सिग्नल देण्याचा सपाटा लावलाय. उद्धव ठाकरेंनी सत्तेमध्ये येताच स्थगित केलेले सर्व प्रकल्प पुन्हा एकदा सुरू केले जात आहेत आणि निर्णय बदलाचं सत्र असंच सुरू राहणार आहे. पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षांपूर्वी राज्याची सूत्र हाती घेतली आणि पहिल्या दिवसापासून त्यांनी फडणवीस सरकारनं घेतलेल्या अनेक निर्णयांना ब्रेक लावला, अनेक निर्णय रद्द केले तर अनेक निर्णय होल्ड केले. पण 2.5 वर्षांमध्ये त्यांचं सरकार गेलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या फडणवीसांचेच निर्णय उद्धव ठाकरेंनी बदलले होते आणि आता फडणवीसांच्याच पाठिंब्यानं सत्तेत आलेल्या शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे निर्णय बदलले. शिंदेंनी ठाकरेंचे कोणकोणते निर्णय बदललेत तर बघा. ठाकरे सरकारनं पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यास टाळाटाळ केली तर शिंदे सरकारनं पेट्रोलचे दर 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त केलं. तर नगराध्यक्षांची नगरसेवकांकडूनच निवड होण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलेला होता तो बदलून शिंदे सरकारनं नगराध्यक्षांची निवडणुकीद्वारे थेट जनतेतून निवड होण्याचा निर्णय घेतला. सरपंचांची निवड ग्रामपंचायत सदस्यांद्वारे करण्याचा निर्णय हा ठाकरे सरकारचा होता तो बदलून शिंदे सरकारनं सरपंचांची निवडही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. आणीबाणीत कारावास भोगलेल्यांसाठींची सन्मान योजना ठाकरे सरकारनं बंद केली होती तर शिंदे सरकारनं आणीबाणीत कारावास भोगलेल्यांसाठीची सन्मान योजना पुन्हा सुरू केली. बाजार समितीत कार्यकारी सोसायटी सेवा संस्थांमधून निवड होण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता जो शिंदे सरकारनं बदलून बाजार समितीत सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार दिला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला ब्रेक लावण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला शिंदे सरकारनं परवानगी दिली. मेट्रो 3 साठीच्या आरे कारशेडच्या जागेत बदल करण्याचा निर्णय हा ठाकरे सरकारनं घेतला होता जो शिंदे सरकारनं बदलून आरेमध्येच मेट्रो 3 कारशेड होण्याचा निर्णय घेतला. पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये अशा प्रकारचं जे दर आहेत ते कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे जवळपास 6000 कोटी रुपयाचा शासनाच्या तिजोरीवर भार पडेल. मागच्या सरकारने घेतलेले निर्णय हे महाराष्ट्राच्या जनतेचं आणि लोकशाहीचं हित पाहून घेतलेले निर्णय होते. पण विरोधासाठी विरोध या भूमिकेतून हे दोघांचं कॅबिनेट काम करत असेल तर पाहू. आम्ही दिवस बदलत जातात, भविष्यामध्ये सत्तांतर परिवर्तन होत असतं. राज्य सरकार जेवढं पेट्रोलला आणि डिझेलला टॅक्स लावतो तो 50% करा. जर मग तो 50% करायला त्यांनी आमच्याकडे मागणी केली होती, आता त्यांचं सरकार आलेले मग त्यांनी का नाही 50% केला. 50% केला असता तर माझ्या माहितीप्रमाणे डिझेलची किंमत 11 रुपयांनी कमी झाली असती आणि पेट्रोलचा पण जो टॅक्स आहे त्याच्यात पण पेट्रोलची किंमत साधारण 17 का 18 रुपयांनी त्या ठिकाणी कमी झाली असती. मग तसं केलंच नाही. म्हणजे विरोधी पक्षात असताना मागणी वेगळी करायची, परंतु ज्यावेळेस निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र वेगळ्या प्रकारची पळवाट काढायची. इतकंच नाही तर गेल्या 14 दिवसांमध्ये शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारच्या अनेक कामांवर ब्रेक लावलाय, अनेक बदल्यांना ब्रेक लावलाय तर अश्विनी भिडेंना पुन्हा मेट्रोच्या कामाची जबाबदारी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेत येताच अश्विनी भिडेंची बदली केली होती. असे अनेक निर्णय एकनाथ शिंदेंनी पहिल्या 10 दिवसांमध्येच घेतलेत आणि पुढेही अशाच निर्णयांची मालिका सुरू राहू शकते, त्यामुळे पुढच्या काळातही संघर्ष सुरूच राहील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.